मागासवर्गीय आयोगाला तातडीने कर्मचारी उपलब्ध करून द्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण बैठक पार पडली. इम्पिरिकल डेटाच्या कामाला गती देण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात. राज्य मागासवर्ग आयोगाकडे कर्मचारीच नसल्यानं संविधान अभावी आयोगाचं काम रखडलं होतं. त्यामुळे आयोगाला तातडीनं 35 कर्मचारी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मागासवर्ग आयोगाला आवश्यक डेटा राज्य सरकारच्या विविध संस्था विभागांमार्फत तातडीनं देण्यात यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याच डेटाचा अभ्यास करून पुढील 2 आठवड्यात मागासवर्ग आयोग आपला अहवाल सुप्रीम कोर्टाला देणार आहे.